म्हणजे आज संपूर्ण राज्य कशा पद्धतीनं चाललं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. राज्य आलं कसं आता, आमचं आघाडीचं सरकार होतं, उद्धवजी हे आता मुख्यमंत्री होते, आम्ही त्या मंत्रिमंडळात होतो. कोरोनाचा कालखंड 2 वर्षाचा गेला, तर त्या कालखंडाचं विकासाचं काम कमी होऊ दिलं नाही. कोरोनामध्ये प्रत्येक व्यक्तीची काळजी आम्ही घेतली, कुटुंबाची काळजी आम्ही घेतली. कोरोनाच्या नंतर लगेचच जे वेगळं सरकार आलं ते शिवसेना फुटून 40 आमदार त्यांचे तिकडे गेले. कसं आलं सरकार काही वेगळं सांगण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही. आणि आपल्या सगळ्यांना माहिती की त्यावेळेस बैल पोळ्यावर बैलांवर लोकांनी गेलं होतं 50 खोके, इतक्या पारापर्यंत जाऊन पोहोचले. म्हणजे जे सरकार चांगलं चाललं भारतीय जनता पक्षाची नीती कशी आहे पहा, चांगलं चाललेलं सरकार मोडायचं, आमदारांना फोडायचं, नेत्यांना दहशत करायची, त्याच्यातून सरकार बनवण्याचा प्रकार त्यांनी केला. आणि आता तर पुन्हा एकदा अजित पवार गेले, आता ते त्यामध्ये सामील झाले, आता ते कसे सामील झाले हे वेगळं सांगण्याची आवश्यकता आहे तुम्हाला. तुम्हाला सगळ्यांचा अभ्यास वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. 10 केवळ बसावं लागते जाऊन तिथं बसले सांगतात विकासा करता घेऊन. ही पद्धत जी आहे त्यांची सरकार मोडणं, कर्नाटकमध्ये हेच केलं होतं, महाराष्ट्रामध्ये हेच केलं, मध्य प्रदेशमध्ये हेच केलं, गोव्यामध्ये एकदा असंच केलं होतं. भारतीय जनता पक्ष पैशाच्या जोरावर अशा पद्धतीनं सरकार तोडणं आणि लोकशाही पद्धतीनं चाललेली व्यवस्था मोडून काढणं हे काम करतो. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला बिलकुल हे मान्य नाही. सर्वसामान्य जनता ही रागवलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार निश्चितपणे येईल याची खात्री मला आहे.